कोणतीही राष्ट्रीय अथवा राज्यस्तरीय योजना राबवताना महाराष्ट्र मागे राहत नाही प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कार योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचे पुणे विभागातील काम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त सौरव राव यांनी केले पुणे विभागातील पुणे सातारा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यांना विभागीय आयुक्त कार्यालयात पुरस्कार वितरित करण्यात आले त्यावेळी राव बोलत होते यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील पुरस्कार प्राप्त तालुक्यांचे गटविकास अधिकारी सभापती प्रकल्प संचालक तसेच सरपंच ग्रामसेवक उपस्थित होते राव म्हणाले पुणे विभाग हा सर्वात जास्त प्रगत विभाग आहे विभागातील विकासाची चाके थांबली की इथल्या माणसाला अस्वस्थ चुकल्यासारखे वाटते पुणे विभागाची कार्यसंस्कृती वेगळी आहे इथे जनप्रतिनिधी व स्थानिक प्रशासकीय अधिकारी हे एकत्र येऊन काम करतात पुणे विभागाला कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सर्वात जास्त सामना करावा लागला केरळ राज्यातील परिस्थिती पाहता तिसऱ्या लाटेचे सावट आपल्याला दिसत आहे तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झाला तर परिस्थिती कशी हाताळता येईल याविषयीची काळजी आहे त्या अनुषंगाने सर्व यंत्रणा तयार आहेत या योजनेत सहभागी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पाटण तालुक्यातील सारख्या संकटांवर मात करून चांगले काम केल्याबद्दल विभागीय आयुक्त सौरवराव यांनी सर्व पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषदा तालुके व ग्रामपंचायतीचे कौतुक करून अभिनंदन केले